बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल। रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा पोलादपूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पोलादपूर प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडी व पळचील येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत आपत्ती निवारण सहाय्यता निधी शिक्षक परिषद पोलादपूरच्या सभासदांनी जमा केलेल्या निधीतून 2 फ्रीजर, ऑक्सिमीटर, बेडशीटचे वाटप दिनांक 11 मे 2021 रोजी दुपारी 1 वाजता आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती पोलादपूर उपसभापती शैलेश सलागरे, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनावणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, डॉक्टर राजेश शिंदे, डॉक्टर राजेश सलागरे, डॉक्टर भूषण साखरडांडे व ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथील स्टाफ उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे, पोलादपूर। संपूर्ण जगावरती कोविड विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे, यावेळी एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व मावळे यासाठी पुढे सरसावलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज रायगड जिल्ह्यातील शिक्षक परिषदे शाखा पोलादपूरच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड सेंटरची विचार करता, इथले PSC चा विचार करता, यांना आवश्यक असणारं जे फ्रीज आहे जे कोविड शील्ड ठेवण्यासाठी, ते त्याच पद्धतीनं इथल्या रुग्णांसाठी आवश्यक असणारं बेड, ऑक्सिमीटरची या ठिकाणी या रुग्णांना दिलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाडच्या कोविड सेंटरला आपण PPE किट दिलेले आहे, ऑक्सिमीटर दिलेले आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन कनेक्टर असतात ते दिलेले आहेत, रुग्णांसाठी फॅनची व्यवस्था केलेली आहे। माणगाव या ठिकाणी आपण त्या कोविड सेंटरला औषधाचा तुटवडा होता म्हणून त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा केलेला आहे। त्याच पद्धतीनं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 3 कोविड सेंटर आणि 40 PSCना शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःनी वर्गणी गोळा करून 5 लाखापेक्षा अधिक निधी गोळा करून त्या ठिकाणी साहित्याचं वाटप केलेलं आहे। मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा राज्याध्यक्ष या नात्याने रायगड जिल्ह्यातील आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांचं, मी या ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर काम करणाऱ्या सर्व वर्कर लोकांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून अतिशय चांगली रुग्णांची सेवा घडो एवढंच मी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा फ्रंटलाईन वर्कर म्हणून जे काम करतात आमचे पोलादपूरची सगळी जी टीम आहे त्यांनाही दीर्घायुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।